मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला का असा सवाल उपस्थित होतोय. मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीसाठी नव्यानं मतदार नोंदणी सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे. 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान नव्यानं मतदार नोंदणी केली जाणार आहे. याचा अर्थ पुढचा एक महिना ही नोंदणी चालेल आणि त्यानंतर आता ही निवडणूक नेमकी कधी होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर सरकार फक्त वेळ काढूपणा करतोय असा आरोप ॲडव्होकेट सागर देवरे यांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या आदेशाला हायकोर्टामध्ये आव्हान दिलं जाणार असंही ॲडव्होकेट सागर देवरे यांनी सांगितलेलं आहे. तर याआधी अचानक मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही रद्द करण्यात आलेली होती आणि त्यावरून वातावरण तापलेलं असतानाच आता पुन्हा एकदा विद्यापीठाकडून मतदार नोंदणी केली जाणार असल्याचं कळत आहे आणि तीही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होईल आणि त्यानंतर ही निवडणूक आता डिसेंबर किंवा पुढच्या वर्षीच होणार का असा सवाल उपस्थित होतो आहे. 3 सदस्यीय समितीचा अहवाल मागवण्यात आला होता, तो अहवाल आज प्राप्त झालेला आहे. या अहवालानुसार जे 750 नावं आहेत ते दुबार नसून ते वेगवेगळे व्यक्ती आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आशिष शेलार यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत हे स्पष्ट होतं आणि अशात निवडणुकीची नवीन तारीख जाहीर करणं विद्यापीठाकडनं अपेक्षित होतं. परंतु राजकीय दबावापोटी मुंबई विद्यापीठाने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो याच्यातून स्पष्ट होतो. मी उद्या माननीय उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असून या सरकारचं आणि या मुंबई विद्यापीठाचं पितळ माननीय उच्च न्यायालयासमोर उघडं पाडीन. तर आता पुन्हा एकदा याला आव्हान दिलं जाणार असल्याचं कळतं, त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते पाहावं लागेल. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोनलाईनवरून. स्वप्नील, काय सांगाल, मुंबई विद्यापीठाची जी सिनेट निवडणूक आहे ती पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? सरकार आणि मुंबई विद्यापीठ असं यामधील एक संघर्ष पाहायला मिळाला, ज्यामुळे आमदार आशिष शेलार यांनी जी खरं तर नोटीस काढली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की यामध्ये काही दुबार नावं आहेत, जी काही बोगस नावं आहेत अशा प्रकारचं म्हणणं होतं. मात्र यानंतर सरकारने हस्तक्षेप केला होता आणि ही जी निवडणूक आहे सिनेट निवडणूक ही थांबली होती. मात्र आता यामध्ये सर्व जिथे मुंबई विद्यापीठाची 3 सदस्यीय समिती आहे तिचा अहवाल समोर आला आणि यामध्ये जी काही नावं ही पुन्हा म्हणजे डबल होती, त्याच्यामध्ये त्यांच्या विद्यापीठाचं नाव वेगळं होतं, त्यांचं आडनाव वेगळं होतं, अशाप्रमाणे त्यांची नावं ही वेगळी होती. कुठलंही नाव सारखंच आणि बोगस मध्ये नव्हतं, त्यामुळे पुन्हा एकदा मतदार नोंदणी होणार आहे. जे ग्राह्य आतापर्यंतचे अर्ज आहेत त्यांचीच पुन्हा मतदार नोंदणी, म्हणजे एकूण 90,000 या ठिकाणी अर्ज आहेत आणि 90,000 सदस्य मतदार आहेत त्यांची पुन्हा नोंदणी होईल आणि एकूण 30 दिवसांचा कालावधी याला आहे, 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत. आणि यानंतर खरं तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल पुढच्या महिन्यामध्ये, याबद्दल निवडणूक लागेल असं दिसतंय. फरा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.